यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांची यवतमाळ जिल्ह्यातून बदली झाली आहे. त्यांच्या जागी बुलढाणा येथील पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांची नियुक्ती झाली असून ते लवकरच पदभार स्वीकारणार आहे. एम राजकुमार यांनी सर्वाधिक काळ पोलीस अधीक्षक म्हणून जिल्ह्यात कर्तव्य बजाविले. जानेवारी 2017 मध्ये ते जिल्ह्यात रुजू झाले होते. गुरुवारी रात्री त्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले, मात्र अद्याप त्यांना कुठेही नियुक्ती न देता प्रतीक्षेत ठेवण्यात आलेले आहे. बुधवारी राज्य पोलीस दलातील एसपी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले, त्यात एम राजकुमार यांचा समावेश आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाची धुरा आता दिलीप पाटील भुजबळ यांच्या खांद्यावर राहणार आहे. ते उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील पुसद मध्ये कार्यरत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ यांनी सन 1996 ते 2001 पर्यंत एसडीपीओ पुसदची धुरा सांभाळली होती. त्यानंतर पुन्हा यवतमाळ जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार दिलीप भुजबळ पाटील यांच्यावर सोपविण्यात आलेला आहे.